आज विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की जो तुम्ही मला शिवसेनेसंबंधी अपात्रतेबद्दल जो शिवसेनेच्या आमदारांबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्याच्यात तुम्ही मला सांगितलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा. त्यांनी असं सांगितलंय की मी 20 डिसेंबरला ह्याच्यात आर्ग्युमेंट क्लोज करणार आहे आणि माझा फैसला जजमेंट जो आहे तो रिझर्व ठेवणार आहे. पण ह्याच्यात 271 पानांचे सबमिशन असल्यामुळं मला 31 डिसेंबरपर्यंत हा फैसला देणं हा जी हे जजमेंट ऑर्डर देणं शक्य होणार नाही, तर मला 3 आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 आठवडे नाही पण 10 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतोय. तर 10 तारखेपर्यंत आता स्वतः राहुल नार्वेकरांनी मान्य केलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं त्यांच्या वकिलांनी की आम्ही 10 तारखेपर्यंत शिवसेनेसंबंधीचा निर्णय देऊ. तर 10 तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा 10 जानेवारीपर्यंत येईल. पुढचा जो राष्ट्रवादीचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत सांगितला होता त्याच्यावर काहीही भाष्य केली नाही, तर ती डेट अजून तशीच आहे. तर आता पुढचा हा निर्णय 31 डिसेंबरच्या आत येणार होता, त्याच्याऐवजी आता तो 10 जानेवारीच्या आत 10 जानेवारीला किंवा 10 जानेवारीच्या आत येईल. राहुल नार्वेकरांचं असंच म्हणणं होतं की मी दिवस रात्र ह्याच्यात सुनावणी घेतलेली आहे पण फक्त मला 271 पानं असल्यामुळं 20 तारखेला मी हे जजमेंट रिझर्व ठेवणार आहे. म्हणजे 20 नंतर ह्याच्यात ह्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल काहीच सुनावणी अध्यक्षांपुढे ती संपेल पण त्यांना जजमेंट मग रिझर्व ठेवायची आहे आणि त्याला त्याच्यात वाचावं लागेल. जजमेंट द्यायच्या आधी त्यांना 3 आठवडे पाहिजे होते 31 डिसेंबरनंतर म्हणजे 21 जानेवारीपर्यंत, पण कोर्टाने त्यांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे. म्हणजे निकालच आता 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल की परत विधानसभा अध्यक्ष निकाल राखून ठेवतील? नाही, निकाल ते राखून ठेवणार आहेत. ते स्वतः म्हणले मी निकाल हा 20 डिसेंबरला राखून ठेवणार आहे आणि मला 31 डिसेंबरची तुम्ही वेळ दिली होती, मला थोडा वेळ लागेल कारण मला 271 हजार पानं वाचायचे आहेत. तर त्यामुळे त्यांनी असं कोर्टाने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत वेळ देतो आणि ते हे त्यांच्या वकिलांनी मान्य केलं आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांना काही करून 10 जानेवारीपर्यंत शिवसेनेसंदर्भात जी अपात्रतेचे हिअरिंग त्यांच्यासमोर चालू आहे त्याचा निर्णय हा 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यावाच लागेल. आता तो कोणत्या बाजूनी लागेल, म्हणजे उबटाचे आमदार डिस्क्वालिफाय होतात का शिंदे साहेबांचे आमदार डिस्क्वालिफाय होतात, हे राहुल नार्वेकरांना वेळ आहे 20 डिसेंबर ते 10 जानेवारीमध्ये 20 दिवस त्यांना त्यांची ऑर्डर व्यवस्थित लिहायची आहे आणि ते जे काय ऑर्डर देतील जे कोण त्याच्यावर काय त्यांचं म्हणणं असेल त्यांना ज्यांच्या विरोधात ती ऑर्डर गेली आहे ते परत कोर्टात येऊ शकतात. शेवटची डेडलाईन म्हणावं लागेल काही राहुल नार्वेकरांनी स्वतःच मान्य केलं आहे की त्यांच्या वकिलांनी पण आत्या मान्य केलं आहे की 31 डिसेंबरच्या ऐवजी मला जास्त वेळ पाहिजे होता, तर त्यांनी मान्य केलं आहे की 10 जानेवारी ही शेवटची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. त्यामुळे शिवसेनेसंबंधी जो निर्णय घ्यायचा आहे अपात्रतेचा तो त्यांना 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यावाच लागेल आणि तो जो निर्णय असेल तो मग नंतर परत चॅलेंज होईल कोर्टात. कपिल सिब्बलांनी नेमकं काय अपोज केलं सगळं? नाही, कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हणले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत. 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे. त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल. तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.